18 ऑक्टोबर म्युनिसिपल इलेक्शन जातले म्हणून 18 ऑक्टोबर आणि हाचे वेळेला एक किती दिसून येता की वो इलेक्शन कमिशनर जो आसा तो सरकाराचो पोस्टमॅन इतलेच सांगपाक ताका दवरता ते की 18 ऑक्टोबराक इलेक्शन हे ताणे कित्याक सांगपाक जाय आसलें म्हाका खबर ना तो म्हणटा सरकारान एक्सेप्ट केला ही डेट 18 ऑक्टोबर आम आदमी पार्टी इतलेच म्हणपाचे आहा की तुमका आता इलेक्शनाचेच पडला अशेंच करून तुम्ही पयली जेन्ना पॅन्डेमिक मोठ्या प्रमाणात भितर सरलो तेन्ना झेडपी इलेक्शन घेऊंक पावताले आणि फुडें तुम्ही झेडपी इलेक्शन मागीर घेऊंक शकोंक ना आणि तेन्ना प्रॅक्टिकली झिरो केसीस आसल्यो आज हो पॅन्डेमिक इतल्या प्रमाणात गोंयात वाढला ताचेर इलेक्शन कमिशनर काय सांगना बाबा आमची तयारी तरी किती आसा ऑक्टोबर पर्यंत प्रोजेक्शन किती आसतले कितल्यो केसीस आनी वाढटल्यो कितल्यो केसीस घेवल्यो हे सरकारान तुका सांगूंक ना तुका सरकारान फक्त सांगला ऑक्टोबराक 18 ऑक्टोबराक इलेक्शन घेवया म्हणून हाचेर दिसून येता की ह्या बीजेपी सरकाराक गोंयच्या लोकांचे कांयच पडोंक ना मातूय पडोंक ना तांचो मॅनेजमेंट कसो चल्ला ते सगळे पळयता टोटल मिसमॅनेजमेंट जाल्लो आसा आता आम आदमी पार्टीन सांगून सांगून तुम्ही होम आयसोलेशन अलाव करा म्हटला म्हणून ताणी एक अनाउन्समेंट केला आम्ही सूचना दिल्ली खरी पण लोकांचो जीव आणि रिस्कार पडोंक शकता होम आयसोलेशनान काय ताका प्रोटोकॉल मेंटेन करचे पडटा प्रत्येकाक ऑक्सिमीटर सप्लाय करचो पडटा रॅपिड डिटेरियोरेशन म्हणून जाता काही केसीस तुम्ही कसे हाताळटले एक कॉल नंबर दिवचो पडटा लोकांक इन केस किती झाले जाल्यार इमिजिएट ताका असिस्टन्स मेळपाक टायम टू टायम डॉक्टरांनी ताका हे जाय पडटा अटेन्शन जाय पडटा तुम्ही फक्त हांगा इम्युनिटी बुस्टर इम्युनिटी बुस्टर म्हणून कितें तरी गुळयो घेऊन भोंवता तुमच्या पार्टी वर्करां कडल्यान ते डिस्ट्रिब्युशन जाता लीव अँड लेट लीव म्हणलेले आहा तुम्ही असे केला की लीव आणि लेट डाय म्हणजे बाकीचे सगळे मरून तुम्ही जगल्यार पुरो अशी परिस्थिती आमकां दिसपाक मेळटा अशें जायना जावपाक आमी एकूच तुमकां उलो मारता की हे इलेक्शन जरी खरेंच घेवपाचे आसा जाल्यार फूल ताचेर स्टेटस कितें आसा तो तुमी दाखोवचो कशें इलेक्शन घेतले ना जाल्यार तुमी कितें करतले ह्या पॅन्डेमिकाच्या दिसांनी लोकांक आनी उचाबळ करून घालतले आनी सोशल डिस्टन्सींग आनी कितें पळय नॉर्म्स पाळपाक जाय ती सुद्दां लोक पाळचे ना तुमकां फक्त इलेक्शन जिंकल्यार पुरो तुमकां बाकी आनी कांय करपाचें ना अशें आम आदमी पार्टीचो तुमचेर आरोप टॅब्लेटी जे म्हणटा म्हणटा ते डू यू थिंक वॉट इज द एफिकसी ऑफ दीस टॅब्लेट्स वॉट वूड यू से ऑन दॅट इज वॉट आय एम सेईंग जो मनीस डिस्ट्रीब्यूट करता पळय ही शूड नो फर्स्ट टू टेल अबाउट दीस वॉट इज द एफिकसी ऑफ दीस टॅब्लेट बाबा हेचो गूण कितें आता ते इलेक्शन गिमीक कशी करून आपल्या पार्टी वर्करांच्या हातांतल्यान त्यो टॅब्लेटी वाडटा आणि दुर्दैव म्हणटा ते एकट्याक दिल्या कारण ताच्या बाजूवाल्याक दिना ओनली ऑन पॉलिटिकल कन्सिडरेशन तुमची सरकाराची यंत्रणा खंय पावली काय म्हणटा आयुष मिनिस्ट्री जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मिनिस्ट्री ह्यो टॅब्लेटी ते सप्लाय जरी करता जाल्यार एव्हरीबडी शूड बी एन्टायटल्ड टू दॅट हांगा कितें आसा हांगा डिव्हिजन ह्या लेवलाचेर सुद्दा पावता म्हणजे इवन इन द पॅन्डेमिक टायम्स जेन्ना डिस्टिंक्शन बिटवीन लायफ अँड डेथ दॅट डिवायडींग लायन इज व्हेरी नॅरो व्हेरी थीन ह्या वेळार सुद्दा हांकां राजकारण कितें तें कळटा बाकी गव्हर्नन्स कळना आमकां एक मेन म्हण एक दिसून आयला की आतां सडनली टाउन अँड कंट्री प्लॅनिंग एक्ट खंय मायनिंग एरियान लागू जावचो ना पयली इंडस्ट्रीजाक लागू जावचो ना म्हणून काडून उडयल्लो मायनिंग एरियान लागू जावचो ना म्हणटा गोंयान कित्याक दवरला फक्त कॉमन मॅनाकूच हो पीसीपी एक्ट लागू जातलो की काय तो गोंयचो संबंद गोंयचोच काडून उडोवन लोकांक कितें जाय तशें करून अशी परिस्थिती करा तुमी कित्याक तुमकां सिलेक्टीव हे करून दिवपाचे ना आणि फक्त कॉमन मॅनाकूच त्रास करपाचो ताचेर आमचो एक निषेध आणि ज्या पद्दतीन एक एमएलए बरो ना एमएलए बरो ना जाल्यार कशे तुम्ही धांवता सगळे हॉस्पिटलांनी धांवता चीफ मिनिस्टर धांवता एमएलए बरे जावचे आमची मागणी की सगळे एमएलए जावं एक्स एमएलए बरे जावचे पण ज्या पद्दतीन तुम्ही अटेन्शन दिता त्या पद्दतीन सगळ्या गोंयकारांक आणि सगळे जे कोणी जावं ते मागीर दुसरे गोंयकार नसताना सुद्दा जे कोण सीख जाल्ले आसा तांचेर सुद्दा अशेंच अटेन्शन जर दिले जाल्यार खूप बरे जातले अशें आम आदमी पार्टीक दिसता की टेस्ट स्वॅब घेतल्या उपरांत
टेस्ट रिपोर्ट ठराविक मनशांचो रोखडोच येता. कांय लोकांचो चार चार दीस पांच पांच दीस येच ना. हे कित्याक जाता ते खरें म्हणजे त्या सरकारान सांगूंक जाय. जे मंत्री पळय हॉस्पिटलांनी धांवता आपल्या एमएलएक मेळपाक, ताणें ते पयली जाहीर करपाची एक गरज आसा. कित्याक एक रॅडीट चल्ला म्हणून आयकूंक येता. कांय हॉटेलांनी जे भायल्यानसून येता ते लोकांक हॉटेलांत घातल्या उपरांत चार चार पांच पांच दीस जबरदस्तीन थंय स्टे जावपाक जाय म्हणून ते दवरता. हीच ती हांव म्हणटा जेन्ना ट्रान्सपरन्सी ना म्हणटा पळय, ट्रान्सपरन्सी म्हणटा ती शॉप घेतल्या उपरांत लोकांक कितल्या टायमा भितर रिपोर्ट येवपाक जाय. हेय आज सरकार सांगूंक शकना. कांय जाणांक पांच दीस, स दीस, कांय जाणांक एका दिसान, कांय जाणांक चार वरां भितर रिपोर्ट मेळ्ळ्यात. सो हे कित्याक जाता हे तुमी सुद्धा मिडियान तांकां विचारपाक जाय अशें आमकां दिसता. ही लोकल बॉडी इलेक्शन कंडक्ट करपाची गरज आसा काय ना ते पयली तुमी सारखे विथ सायंटिफीक बेसीस एविडन्स डिसिजन घेवपाक जाय. हांगा एन्टिसिपेशन म्हणटा ते कांय दिसोंक ना. आमी म्हणटा ऑक्टोबर 18 पर्यंत कितें प्रोजेक्शन आसतलें, ताका खूब फॉर्मुला आसा, मॅथमॅटिकल फॉर्मुला आसा प्रोजेक्ट करपाक. तुमच्यो केसीस देंवतल्यो काय चडटल्यो आनी चडटा जाल्यार कशें इलेक्शन जातलें. म्हणजे लोकांच्या जिवाचे तुमकां कांयच पडोंक ना, तुमकां फक्त इलेक्शन घेवन जिखून येवपाचेंच तुमकां पडलां, असो हो प्रश्न आज आमी तुमकां विचारता. दाखयली तशी आमची तयारी आसतली, पूण डिफरन्स इतलोच की इलेक्शन म्युनिसिपाल्टीचे इलेक्शनाक पार्टी बेसिसाचेर इलेक्शन जायना. पूण बरे कॅन्डिडेटांक आमी फूल बॅकिंग दितले ही आमी खात्रीन सांगूंक शकता. पूण तरी पूण आमचो मेन प्रश्न जो आसा, ही नाका जाल्ली पोस्टमॅनगिरी करून अनाउन्समेंट करचे परस फूल एक विगंबन म्हणटा ते भशेन व्हायट पेपर हाडपाक जाय मुखार. कितें तरी पेपर हाडपाक जाय मुखार सरकारान. आज चडशी ट्रान्सपरन्सी म्हणटा ती दिसत ना खंयच्याच क्षेत्रांत.